सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगलीत प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ, डॉक्टरांच्यावर कारवाई करण्याची मागणी, घटनास्थळी पोलीस दाखल. सांगली येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात संजयनगर येथील रेहाना उस्मानगी मुतवली ही महिला प्रसूतीसाठी बुधवारी दाखल झाली होती. आज शुक्रवारी प्रसूतीवेळी रक्तस्त्राव बाधित झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर बाळाची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन रुग्णालयातील काही खुर्च्यांची मोडतोड केली आणि गोंधळ घातला. घटनास्थळी विश्रामबाग पोलीस निरीक्षक प्रताप पोनम दाखल झाले आहेत. डीवायएसपी अशोक वीरकर यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा विनया पाटका, संजय बजाज यांनी भेट देऊन चर्चा सुरू केली आहे. नातेवाईकांचं म्हणणं आहे, प्रकृती ठणठणीत होती पण डॉक्टरांचा हलगर्जीपणा नडला, त्यामुळे डॉक्टरांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. संतप्त झालेल्या महिला आणि नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं.